हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण झटपट तयार होणारा खूप टेस्टी आलू मटर पराठा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे चांगले मऊ उकडून घ्यायचे, बटाट्याचं साल काढून घ्यायचं. या बटाट्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश हिरवा वाटाणा पाण्यात उकळून घालायचा, 2 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून यात घातलेली आहे. आता यात आपण मसाले ॲड करू. आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. यात आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत, म्हणून तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट घातल्यानंतर खूप थोडी हळद घालायची, 1/2 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1/2 छोटा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. बटाटे चांगले मऊ शिजवून घ्यायचे, म्हणजे आपले हे मिश्रण चांगलं छान तयार होतं. याचा चांगला मऊ गोळा तयार व्हायला पाहिजे. बटाट्याचे असे तुकडे तुकडे राहिले नाही पाहिजेत कडक. याप्रमाणे आता हे मिश्रण मॅश करून घेतल्यानंतर यात बसेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे. आपण रोज पोळ्यांसाठी जे पीठ घेतो तेच पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी न टाकता याचा डो तयार करून घ्यायचा आहे. आपण हे जे बटाट्याचं मिश्रण मॅश करून घेतलेलं आहे यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं. आपण बटाट्याचे पराठे नेहमी सारण भरून तयार करतो, पण त्यापेक्षा हे पराठे खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट तयार होतात. आता याप्रमाणे असा डो याचा तयार करून घेतलेला आहे. यात आवश्यकता पडली तर अजून गव्हाचं पीठ घालायचं. आता याला तेल लावून हा गोळा आपण चांगला स्मूथ करून घेऊ. आता यातला एक छोटा गोळा काढून घ्यायचा पोळपाटावर आणि याला गव्हाचं पीठ लावून याचा पराठा लाटून घ्यायचा. तुम्हाला किती जाड पातळ किंवा लहान मोठा पराठा पाहिजे त्याप्रमाणे असा पराठा लाटून घ्यायचा. तुम्ही याच्या पुऱ्या पण तळून घेऊ शकता. असा पराठा लाटून घेतल्यानंतर आता गरम तव्यावर आपण हा पराठा टाकू आणि दोन्ही साईडने तेल लावून हा पराठा छान खमंग भाजून घ्यायचा. खूप टेस्टी लागतो हा पराठा, मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी पण मस्त आहे. हा पराठा मी दह्याबरोबर सर्व करणार आहे. टमॅटोचं सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर पण पराठा खूप मस्त लागतो. याप्रमाणे दोन्ही साईडने आपण तेल लावून हा पराठा भाजून घेऊ. तूप किंवा बटर पण तुम्ही लावू शकता. या पराठ्यांमध्ये मी फक्त गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर या पराठ्यांमध्ये तुम्ही गव्हाचं, बाजरीचं आणि नाचणीचं पीठ मिक्स करून पण घालू शकता. खूप हेल्दी तयार होतात हे पराठे. याप्रमाणे पराठे छान भाजून घेतल्यानंतर आता काढून घेऊ आपण. खूप मऊसूत तयार होतात हे पराठे, इथे तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे तुम्ही हे पराठे नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता पराठे आपण दह्याबरोबर सर्व करू. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.